हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू द न्यू वीडियो। तर आज डे टू है शिकागोमधला आणि आम्ही आता ज्या काल आम्ही प्लेसेस एक्सप्लोर करू नाही शकलो त्या आम्ही प्लेस एक्सप्लोर करतो आहे। तर पहिले आम्ही शेड ॲक्वेरियमला चाललो आहे। आज आमच्यासोबत सर्वेश नाही आहे, तर त्यासाठी आम्ही इथून पहिले ट्रेननी जाणार शिकागो डाऊनटाऊनला आणि तिकडून मग बस पकडणार। तर मेट्रा लिंक म्हणून त्या टाईपची ट्रेन आहे इथे, जी सर्वेशच्या घराच्या इथून 5 मिनिटावर आहे, ती आम्हाला डाऊनटाऊन शिकागोला घेऊन जाईल। तर त्या ट्रेनचं आम्ही प्रीबुकिंग करून ठेवलं आहे आणि ती 8:15ची ट्रेन आहे आणि आता 8:10 झाले आहेत। आम्हाला घाई झाली आहे, लेट झालं म्हणजे आम्हाला, आणि इथे कशी पंक्चुअल असतात ट्रेन्स, सो जरा पळत आम्ही स्टेशनला चाललो आहे। तर पहिले मी ट्रेन कॅच करतो आणि मग तुम्हाला आजचं स्केड्यूल काय ते सांगतो। सो हे ते स्टेशन आहे, रोझेल स्टेशनचं नाव। इथून आम्ही ट्रेन कॅच करणार आहोत डाऊनटाऊन शिकागोसाठी। तर आता आम्ही रोझेल स्टेशनला पोचलो आहे आणि कोणच नाही स्टेशनवर, मी आणि रजत दोघंच स्टेशनवर आहोत आणि हे स्टेशन आहे मागे, लहानचं असं स्टेशन आहे। तर अजून ट्रेन यायला 2 मिनिटं आहेत, आम्ही लवकर पोचलो इथे तसे पळत आलो म्हणून। तर आजचं स्केड्यूल असं आहे की आम्ही शिकागोचा एक पास मिळतो जो $100 मिळतो, तर तुम्ही 5 डेस्टिनेशन्स कवर करू शकता। जर तुम्ही इंडिव्हिज्युअल गेलात तर तो ॲप्रॉक्स $140 to $130 जातो, पण जर तो पास घेतला तर तुम्हाला $100 सर्व ती 5 ठिकाणं जी आहेत ती कवर करता येतात। सो आम्ही तो पास घेतला आहे आणि त्यामध्ये 3 अशी ठिकाणं जिल्हा वेळ लागू शकतो, सो त्यातली आम्ही आज 2 कवर करणार आहे। पहिले म्हणजे शेड ॲक्वेरियम आणि तिकडे 4 to 5 तास लागू शकतात, आणि नंतर जाऊ आम्ही शिकागो 360, म्हणजे शिकागोमधली एक टॉलेस्ट बिल्डिंग आहे, त्याच्यावरून तुम्ही शिकागो बघू शकता आणि तिथून नेबरिंग 5 स्टेट्स पण दिसतात जर स्काय क्लिअर असेल तर, ते आपण आम्हाला दिसतीलच। बघू आता एक्सपिरियन्स कसा असतो आमचा तिकडे। तर पहिले आता ह्या ट्रेनला 1 तास लागेल जायला इथून युनियन स्टेशन शिकागोच्या इथे, आणि तिथून मग बस कॅच करून आम्हाला जायचं आहे शेड ॲक्वेरियमला। सो टोटल ट्रॅव्हलिंग टाईम आमचा 2 hoursपर्यंत होऊ शकतो, कारण ती बस जी कॅच करायची आहे त्यासाठी एक CTA पास म्हणून घ्यावा लागतो। तर तो पास कलेक्ट करायचा आहे आणि मग 3 दिवस आम्ही कुठेही, म्हणजे शिकागोच्या आतमध्ये ट्रेननी किंवा बसनी अनलिमिटेड फिरू शकतो। सो तो पास मिळायला पण वेळ जाईल जरा, कारण माहिती नाही कुठे मिळतो। सो टोटल अजून आम्हाला 2 तास लागू शकतात शेड ॲक्वेरियमला पोचायला। तर ट्रेन आलेली आहे आणि ही ट्रेन आहे, येते आहे। इथून वर जायला जागा आहे। सो आता मी अपर डेकला बसलो आहे ट्रेनच्या आणि ट्रेन सुरू झाली आहे। इथे आता कसं असतं, 2 TC असतात, तर 1 TC प्लॅटफॉर्मवर येतो आणि चेक करतो सर्व पॅसेंजर आहेत की नाही, आणि दुसरा TC जो आहे तो तिकीट्स इश्यू करतो। तर आम्ही 10 rideचा पास घेतलेला, सो त्या 5 TC दाखवला आणि आमचं तिकीट झालं काही आहे। तुम्हाला बाहेरून बाय करायची गरज नाही, म्हणजे ट्रेनमध्ये येऊनच बाय करू शकता, बट ऑनलाईन यू बाय ऑनलाईन दॅन इट इज प्रेफरेबल, मोर एफिशिएंट, मोर युजफुल। मला आता ट्रेन आतमधून कशी आहे दाखवतो, या स्टेप्स इथून वर यायचं अपर डेकला, हा डोर आहे इथून आतमध्ये यावं आणि हा असा अपर डेक आहे आणि हा लोअर डेक आहे। मोस्टली प्रेफर करा की अप्पर डेकवर बसायला, कारण व्ह्यू चांगला दिसतो।
अपर डेकवरून मी लोअर डेकला आलो आणि लोअर डेक चालली आहोत असं. हे नॉर्मल आपल्या लोकलमध्ये कसं असतं तसंच आहे, फक्त एअर कंडिशन आहे आणि सॉफ्ट क्युशनिंग सीट्स आहेत. अजून आय थिंक 15-20 मिनिटं लागतील आम्हाला युनियन स्टेशनला पोहोचायला. Giving up on love, our love. We're giving up on love, our love. We're giving up on. आम्ही आता शिकागो युनियन स्टेशनला पोहोचलो आणि आम्ही उतरलो. थँक यू. सो आता आम्ही युनियन स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि तिथे बससाठी वाट बघतो आहे. हा बस स्टॉप आहे, इथून आम्हाला आता 2 बस चेंज करून जावं लागणार आहे. तर आता आम्ही कसं केलं, आम्ही 3 दिवसाचा पास घेतला जो $20 मिळतो. त्यामध्ये CTA म्हणजे इकडचं लोकल ट्रान्सपोर्ट आहे शिकागोमधलं, सो ट्रेन्स आणि बसेस ह्याची आम्हाला अनलिमिटेड राईड मिळते त्या $20 पासमध्ये. सो तो पास आम्ही घेतला आहे आणि इथून आता 10 मिनिटांनी बस आहे आम्हाला आणि मध्ये चेंज करायची आहे पराशेड अक्वेरियमसाठी. आता बस आम्ही पकडली आहे आणि इथे एंट्रीला टॅप मारावं लागतं कार्ड. आम्ही एक कार्ड घेतलेलं, मग अशी बोललो ना ते कार्ड, ते कार्ड इथे टॅप मारावं लागतं आणि मग आतमध्ये येऊन पोचलं आहे. जेव्हा तुमचा स्टॉप येईल तेव्हा इथे जी दोरी आहे, दोरी जी दिसते ती दोरी किंवा इथे स्टॉप बटन आहे माझ्या, हा रेड कलरचा जो आहे तो स्टॉप बटन आहे, तो स्टॉप बटन तुम्हाला दाबावं लागतं किंवा दोरी घेतावी लागते, तरच बस स्टॉपला थांबणार, नाहीतर मग थांबत नाही बस. सो आता आम्ही शेड अक्वेरियमच्या इथे पोहोचलो आहे आणि लाईनमध्ये उभे आहे. 11 टाइम स्लॉट आहे तर 10 मिनटं बाकी आहेत अजून आणि आता आम्ही इथून 10 मिनटानंतर आत सोडतील आम्हाला. सो अक्वेरियमच्या आतमध्ये आलं की हे तिकीट काउंटर तुम्हाला लागतो. आता आम्ही सिटी पास काढला आहे तर स्कॅन केल्यावर आम्हाला एक पेपर कॉपी मिळेल आणि त्यांनी मग हे अक्वेरियम भरू शकतो. आणि जर तुम्ही सिटी पास काढला नसाल तर तुम पर पर्सन तिकीट $39 आहे प्लस टॅक्सेस, आणि जर तुम्ही शिकागोच्या रेसिडेंट असाल तर ते $20 आहे प्लस टॅक्सेस. तर इथे आतमध्ये एक सॉबिनियर स्टोअर पण आहे, तुम्ही तिकडून सॉबिनियर्स घेऊ शकता काय हवं तर. सॉफ्ट टॉईज आहेत, सॉफ्ट टॉईज आहेत, नंतर बुक्स वगैरे आहेत, टी शर्ट्स आहेत अक्वेरियमचे, असं मोठं स्टोअर आहे. सो आता शेड अक्वेरियम बघून झालं आहे आणि आता दुपारचे 2 वाजलेत, सो आम्हाला भूक लागली आहे. आता आम्ही लंचसाठी कुठल्या तरी कॅफेला जाऊ, तेच शोधतो आहे कुठल्या कॅफेला जायचं आहे ते.
आणि मग तिकडून आम्हाला 360 शिकागोला जायचं आहे. बट बघू, टाईम परमिट करेल तर आम्ही जाऊ, नंतर बघू काय करू शकतो आम्ही. ते दुसरं काहीतरी एक्सप्लोर करायचं ट्राय करू, नाही तर त्यावेळेत. सो आता आम्ही लंचसाठी चाललो आणि आम्हाला आता त्यासाठी मेट्रो कॅच करायची आहे. ती मागे जी बघताय ती इकडची मेट्रो आहे. तर आमची आता या ट्रॅकवर येईल आणि इथे मेट्रोच्या वेगवेगळ्या लाईन्स नेऊ, कलर कोडेड लाईन्स आहेत. आता आमची ब्राऊन आहे तर ब्राऊन लाईनची मेट्रो येईल आमच्यासाठी 5 मिनिटांनी. तर ती आम्ही कॅच करू. आम्ही जिथे गेलेलो तिकडे रिझर्वेशन लागतं. सो आता आम्ही पोपोईज म्हणून एक आउटलेट आहे तिकडे जातो आहे. त्यासाठी आता परत आम्हाला एक अंडरग्राऊंड ट्रेन घ्यायची आहे. तर ही अंडरग्राऊंड आहे, तर येते ट्रेन. आवाज येत असेल तुम्हाला. डिनर करून आता मी आलो आहे शिकागो 360 च्या इथे. ही माझ्या मागे बघताय ती आहे शिकागो 360 आणि ह्याचा सिटी पास मध्ये ही इन्क्लुडेड आहे. सो आता तिच्या वर जायचं आहे मला. आता आम्ही शिकागो 360 आतमध्ये उभे आहे. लाईन आहे इथे आणि 10-15 मिनटं लागतील आय थिंक. आमचा नंबर यायला आणि मग ऑब्झर्वेशन डेकसाठी लिफ्ट कॅच करायचं. सो आता मी शिकागो 360 94th फ्लोअरला आहे आणि माझ्या समोर जो व्ह्यू आहे तो एकच एक नंबर आहे. मस्त आहे जा, फुल शिकागो व्ह्यू तुम्हाला दिसतंय. हा लेक निशेगन आहे, पण हा लेक वाटत नाही, समुद्रच वाटतं. त्याचा अपोजिट एंड दिसत नाही आणि हे फुल शिकागो सिटी. टेंटसाठी आणि
ट्रेन स्टार्ट। सो आता आम्ही 360 शिकागो जाऊन आलो आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे. आता आमची 6:40 युनियन स्टेशनवरून ट्रेन आहे. तिथून सकाळी आम्ही आलेलो शिकागोला. त्या स्टेशनला जायचं आहे आणि तिकडे जायला बस कॅच करायची. तर आता ती बस कॅच करून आम्ही पुढे ट्रेन पकडा आणि घरी जाणार. तर आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव फन, स्टे सेफ.